महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा आहे। या मावळ्याची तब्येत गुजरातचे पोलीस के या मावळ्याच्या तब्येतवर वार करू शकत नाही। शरीरावर माझी तब्येत टकाटक आहे आणि तुमच्या समोर चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या तब्येतमध्ये मी उभा आहे। काल काय झालं होतं नेमकं तिथे? काल त्या ठिकाणी मला तिथल्या पोलीस लोकांनी जबरदस्ती मध्ये हॉस्पिटलला नेलं की बा मला अटॅक आला म्हणून तुमच्यावर कारवाई करायची आहे। मला कोणत्या प्रकारचा अटॅक आला नव्हता, कोणत्याही प्रकारचं मला माझी बीपी सुद्धा वाढली नव्हती, पण त्या मागचा हेतू अटॅक आला म्हणून त्या मागचा हेतू त्यांचा काय होता, त्यांचा हेतूच काहीतरी चुकीचा होता। 20-25 हॉस्पिटलमध्ये नेल्यावर 20-25 लोकांनी मला पकडून जबरदस्तीनं माझ्या दंडामध्ये इंजेक्शन जबरदस्तीनं टोचले। ते इंजेक्शन कोणते होते काय होते मला माहिती नव्हतं, परंतु माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्याचं एक षडयंत्र त्या लोकांचं होतं। परंतु मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे। उद्धव साहेबांसोबत आमचे मंत्री होते, मंत्र्यांसोबत मी गेलो होतो, पण मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे। मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे। मैं शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब का शिवसैनिक आहे। मैं मेरे घर को जा रहा हूँ, मैं घर को जा रहा हूँ। अभी उस दिन का पूरा इतिहास मैंने बताया है कि रात को 3 बजे मैं होटल से 12 बजे निकला हूँ, रास्ते पे 3 बजे खड़ा था, लेकिन 100-200 पुलिस मेरे पीछे थे। मैं कोई वाहन आया तो वाहन में मैं बैठना चाहता था, लेकिन कोई वाहन में मेरे को बैठने नहीं देते थे। बाद में 100-150 पुलिस ने उठा के मेरे को हॉस्पिटल में लेके गए। अन वहाँ ऐसा एक नाटक रचा है कि मेरे को अटैक आ गया, ऐसा संदेश है दिया, लेकिन अटैक आने का कारण बता के कुछ तो भी मेरे बॉडी पे प्रक्रिया करना चाहते थे यानी मेरा घात करना चाहते थे, लेकिन ईश्वर की कृपा से मैं सही सलामत हूँ, अभी भी अच्छा हूँ। मेरे को कोई प्रकार का अटैक आया नहीं, कोई प्रकार के मेरे बीपी शुद्ध बढ़ी नहीं है। सर मैं उद्धव जी ठाकरे साहब के साथ में हूँ, हमारे नेता जी मुख्यमंत्री मोदी से बोलना चालो। तर मला हार्ट अटॅक आला हे धादांत खोटं आहे। नितीन देशमुख यांची ही प्रतिक्रिया नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतरची नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया। नितीन देशमुख हे तेच आमदार आहे जे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते आणि त्यांना मारहाण झाली, त्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला अशा संदर्भातली माहिती समोर आली होती। नितीन देशमुख हे स्वतः परत आल्यानंतर त्यांनी दिलेली ही अत्यंत महत्त्वाची बातमी, 100-200 पोलिसांनी माझ्यावर पहारा ठेवला, मला जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये नेलं, मला जबरदस्तीनं इंजेक्शन देण्यात आलं, मला हार्ट अटॅक आला, ही बातमी खोटी होती, ती पसरवण्यात आली, ही धादांत खोटी बातमी होती, मला काहीही झालेलं नाही, माझी प्रकृती नीट आहे, असं महाराष्ट्रामध्ये परत आलेल्या नितीन देशमुख यांनी सांगितलंय। नितीन देशमुख यांच्या बाबतीत शिवसेनेनं सुद्धा म्हटलं होतं की त्यांना जबरदस्तीनं नेण्यात आलेलं आहे, त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे, त्यामुळे नितीन देशमुख यांच्या बाबतीत नेमकं सत्य काय याची प्रतीक्षा होती। नितीन देशमुख हे नागपूरला परत आलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये परत आल्यानंतर नितीन देशमुख यांनी माध्यमांना दिलेली ही पहिली प्रतिक्रिया, मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेसोबतच राहणार असं सांगत असताना जे जे काही झालं ते गुजरात पोलिसांनी जबरदस्तीनं केलं असंही नितीन देशमुख यांनी सांगितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।